सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लिंबगावचा कोरोना लढाईत एक हात मदतीचा. गावातील प्रशासकीय नोकर व लोक सहभागातून 2,75,000 निधी जमा केला. पाहुयात सविस्तर बातमी. सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान माजवले आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अशा परिस्थितीतच सातारा तालुक्यातील लिंब गावाने संपूर्ण महाराष्ट्राला एक नवा आदर्श घालून दिला आहे. या गावातील शासकीय नोकरदार व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या महामारीविरुद्ध लढण्यासाठी 2,75,000 लोकवर्गणी जमा करून त्यातून लिंब प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोनाविषयक आवश्यक साहित्य पुरवले आहे. राज्यात असे काम करणारे लिंब हे पहिले गाव असेल. लिंबगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रा गुढीपाडवा या दिवशी साजरी केली जाते. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे गावची यात्रा रद्द करण्यात आली होती. गावातील प्रशासकीय नोकरदार यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून वर्गणी जमा करून कोरोना महामारी रोखण्यासाठी लागणारे साहित्य लिंब प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेस गावातील प्रशासकीय नोकरदारांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व 72 तासात 2,75,000 लोकवर्गणी जमा झाली. या लोकवर्गणीतून कोविड निर्मूलन करण्यासाठी लिंब प्राथमिक आरोग्य केंद्राला इलेक्ट्रॉनिक सॅनिटायझर मशीन, पॅडल सॅनिटायझर मशीन 3, कोविड लसीकरणाच वेळी नागरिकांना बसण्याकरता मंडप, शुद्ध पाणी रोज 2 जार, कोविड 100 रुग्णांना पुरतील असे औषधांचे किट, सिस्टर व इतर कर्मचारी यांना हँड ग्लोव्ज, 30 लिटर सॅनिटायझर लसीकरणानंतर द्यायला औषध पॅरासेटामॉल गोळ्या 10,000, आरोग्य केंद्राला 30 खुर्च्या, तसेच आशा सेविका यांना प्रत्येकी 1 ऑक्सिमीटर, 1 टेम्परेचर गन, मास्क, सॅनिटायझर प्रत्येकी 1,000 रुपये मानधन, आरोग्य सेवक यांना 2,000 मानधन इत्यादी गोष्टींचे वाटप केले. तसेच पुढील ही औषध आणि इतर गोष्टीसाठी काही निधी राखीव ठेवला आहे. या साहित्यांचे वितरण प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सावंत, सरपंच ॲडव्होकेट सोनमळे, तलाठी सयाजी सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कामाची दखल घेऊन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी लिंब प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन प्रशासकीय सेवक व ग्रामस्थांच्या कामाचे कौतुक केले आहे. धनश्री बरकडे, लिंब, मुक्तागिरी न्यूज. गेल्या वर्षभर आम्ही जे कार्य केलं, आम्हाला आमचे सरपंच, ग्रामपंचायत, आमचे सर, सर्वांचं सहकार्य लाभलं. पण ग्रामस्थांनी आमची एक दखल घेतली, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे, खूप धन्यवाद आहे. सर पण आहेत, म्हणजे आम्ही केलंच आहोत, आमचं काम आम्ही करतच आहोत. पण तसा की एक काय दिलं गेलं महत्व नाही, पण तुम्ही जे आम्हाला कौतुक केलं आमचं, त्याबद्दल खरंच खूप म्हणजे कौतुक केलं. लोक खूप कौतुक नाही, आम्ही करतच आहोत कामाचं. कसं आम्ही केलंच आहे, आमची जीवाची पर्वा न करता गेले वर्षभर आम्ही केलं, आम्हाला सर्वांचं मार्गदर्शन आणि त्याचा आम्हाला कुठेतरी आशीर्वाद दिल्यासारखा आमच्या आशांमध्ये कोणीही आशा पॉझिटिव्ह म्हणजे सापडली नाही. कारण आणि त्या सेवेला आज तुम्ही एक कौतुकाची थाप दिली म्हणा किंवा एक आमची दखल घेतली गेली, त्याबद्दल मी आमच्या सर्व स्टाफ, सर्व आशांच्या तर्फे तुमचा धन्यवाद मानते आणि असं तुमचं कार्य आम्हाला लाभू द्या. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.